राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा सुनील तटकरेंची नेमणूक. राष्ट्रवादी पक्षांतील सर्व मान्यवर सदस्यांसमोर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. यशवंतराव चव्हाण संघामध्ये राष्ट्रवादीच्या भरलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. एकंदरीतच नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या झालेल्या विजयामुळे सर्वच सदस्य खूप आनंदात दिसून आले. सुनील तटकरेंची नेमणूक होताच त्यांना सर्व सदस्यांनी अभिनंदन करत भावी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यापुढे राष्ट्रवादीतील पदांसाठी तरुणांनाच जास्त प्रमाणात वाव मिळेल अशी अजित पवार यांनी वक्तव्य आपल्या भाषणात मांडले. पत्रकारांशी चर्चा करताना शरद पवार यांनी सध्या चालू असलेल्या भूसंपादन कायद्याबद्दल मौन बाळगले. सध्याची राष्ट्रवादीची राजकारणातील स्थिती पाहता तरुणांनाच प्राधान्य देऊ या निर्णयाने काही यश मिळता येईल का हे पाहणेच उचित ठरेल. JPTV News मुंबई.